नमस्कार। इन द लास्ट वीडियो वी हैव स्टडीड मेंडेलियस पीरियोडिक टेबल, दैट इज हाउ टू क्रिएटेड मेंडेलियस पीरियोडिक टेबल। देन द नेक्स्ट पॉइंट इज मेरिट्स ऑफ मेंडेलियस पीरियोडिक टेबल, मेंडेलियच्या आवर्त सारणीचे गुण, हा आपला पुढचा पॉइंट आहे। द फर्स्ट पॉइंट, व्हाइल अप्लाइंग द लॉ दैट the properties of elements are periodic function of their atomic masses to all the known elements, Mendeleev arranged the elements with a thought that the information available till then was not a final, but it could change. As a result of this, Mendeleev's periodic table demonstrate some merits. म्हणजेच मूलद्रव्यांचे गुणधर्म हे मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाचे आवर्ती फल असते। हा नियम सर्व ज्ञात म्हणजेच माहीत असलेल्या मूलद्रव्यांसाठी वापरून आणि आतापर्यंत मूलद्रव्यांच्या गुणधर्माविषयी जी माहिती उपलब्ध आहे ती माहिती अंतिम नसून त्या माहितीमध्ये पुढे जाऊन बदल होऊ शकतो, हा विचार घेऊन मेंडेलियने मूलद्रव्यांची मांडणी केली आणि त्याने आवर्त सारणी तयार केली। याचा परिणाम म्हणून मेंडेलियच्या आवर्त सारणीचे काही गुण दिसून येतात। म्हणजेच ज्यावेळेस मेंडेलियने मूलद्रव्यांची मांडणी करून आवर्त सारणी तयार करत होता त्यावेळेस मेंडेलियने मेंडेलियचा आवर्ती नियम याचा उपयोग केलाच, परंतु त्याशिवाय आतापर्यंत मूलद्रव्यांच्या गुणधर्माविषयी जी माहिती उपलब्ध आहे त्या माहितीमध्ये पुढे जाऊन बदल होऊ शकतो, कारण या मूलद्रव्यांचा पुढे सविस्तर अभ्यास होऊ शकतो। आता जे गुणधर्म आहेत, आता जी माहिती आहे त्या माहितीमध्ये पुढे जाऊन बदल होऊ शकतो, हा विचार घेऊन मेंडेलियने मूलद्रव्यांची मांडणी केली होती आणि त्यामुळं मेंडेलियच्या आवर्त सारणीचे काही गुण दिसून येतात आणि तेच गुण इथं आपण पाहणार आहोत। So there are three merits of Mendeleev's periodic table. मेंडेलियच्या आवर्त सारणीचे तीन गुण आहेत। Out of these, the first merit, the atomic masses of some elements were revised so as to give them proper place in periodic table according to their properties. Atomic masses of some elements were revised so as to give them proper place in the periodic table according to their properties. म्हणजेच मूलद्रव्यांना त्यांच्या गुणधर्मानुसार आवर्त सारणीत योग्य ते स्थान देता यावं म्हणून काही मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकामध्ये दुरुस्त्या केल्या। मूलद्रव्यांना त्यांच्या गुणधर्मानुसार आवर्ती सारणीत योग्य ते स्थान देता यावं म्हणून काही मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकात दुरुस्त्या केल्या गेल्या। एक्झाम्पल, इन द प्रिव्हियस टाइम द ऍटॉमिक मास ऑफ बेरिलियम वॉज डिटरमाइंड as 14.09, which was incorrect. Therefore, Mendeleev changed the incorrect mass of beryllium to correct mass, that is 9.4. And hence, beryllium was placed before boron
in its periodic table. In the previous time, the atomic mass of beryllium was determined as 14.09, which was incorrect. Therefore, Mendeleev changed the incorrect mass of beryllium to correct mass, that is 9.4, and hence beryllium was placed before boron in his periodic table. The atomic mass of boron is 11 and the atomic mass of beryllium is 9.4. Therefore, beryllium was placed before boron. म्हणजेच पूर्वी बेरिलियमचं अणुवस्तुमानांक 14.09 हे निश्चित केलं होतं, परंतु हे अणुवस्तुमानांक चुकीचं आहे, चुकीचं होतं. त्यामुळं मेंडेलीवने बेरिलियमच्या अणुवस्तुमानांकामध्ये दुरुस्ती केली आणि मेंडेलीवनं बेरिलियमचं अणुवस्तुमानांक 9.4 हे निश्चित केलं. त्यामुळं मेंडेलीवच्या आवर्त सारणीत बेरिलियमला बोरॉनच्या अगोदर स्थान दिलं गेलं. बोरॉनचा अणुवस्तुमानांक आहे 11 आणि बेरिलियमचा आहे 9.4. त्यामुळं बेरिलियम बोरॉनच्या अगोदर आहे मेंडेलीवच्या आवर्त सारणीत. हेन्स ॲटमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स वेअर रिवाइज्ड सो एज टू गिव्ह देम प्रॉपर प्लेस इन द पिरियॉडिक टेबल अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज. देन द सेकंड मेरिट, Mendeleev kept some vacant places in his periodic table for the elements which were not discovered till then. Mendeleev kept some vacant places in his table for the elements which were not discovered till then. म्हणजेच ज्या मूलद्रव्यांचा आणखीनही शोध लागला नव्हता अशा मूलद्रव्यांसाठी मेंडेलीवने त्याच्या आवर्त सारणीत काही रिकाम्या जागा सोडल्या होत्या. ज्या मूलद्रव्याचा अंतिम शोध लागला नव्हता अशा मूलद्रव्यांसाठी मेंडेलीवने त्याच्या आवर्त सारणीत काही रिकाम्या जागा सोडल्या होत्या. हिअर वी कॅन सी वेअर मेंडेलीव केप्ट वॅकंट प्लेसेस इन हिज पिरियॉडिक टेबल. Which is the part of Mendeleev's periodic table. These are the vertical columns of elements called group and these are the horizontal rows of elements called period. So Mendeleev kept the vacant place at group 3rd and period 4. Similarly, Mendeleev kept vacant place at group 3rd and period 5, and Mendeleev kept vacant place at group 4 and period 5. That is, Mendeleev kept the vacant places at group 3rd and period 4. Then Mendeleev also kept vacant place at group 3rd and period 5. In the same way, Mendeleev kept vacant place at group 4 and period 5. Hence, Mendeleev kept some vacant places in his periodic table for the elements which were not discovered till then. Then, by studying the properties of known neighboring elements, three of these unknown elements were named by Mendeleev as Ica boron, Ica aluminium and Ica silicon, and their atomic masses were indicated as 44, 68
and 72 respectively. By studying the properties of known neighboring elements, three of these elements were named by Mendeleev as Ica boron, Ica aluminium and Ica silicon, and their atomic masses were indicated as 44, 68 and 72 respectively. म्हणजेच मेंडेलियवनं ज्या ठिकाणी रिकामी जागा सोडली होती, समजा रिकामी जागा सोडली होती, उदाहरण समजा रिकामी जागा सोडली, तर त्या रिकाम्या जागेच्या आजूबाजूला म्हणजे त्या रिकाम्या जागेच्या डावीकडं, उजवीकडं व त्याच्या वर व त्याच्या खाली ही रिकामी जागा आहे, तर त्याच्या आजूबाजूची जी मूलद्रव्य होती त्या माहीत असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्माचा अभ्यास केला आणि त्याच्या आधारे माहीत नसणाऱ्या शोध न लागलेल्या मूलद्रव्यांपैकी तीन मूलद्रव्यांची नावं मेंडेलियवनं सांगितली आणि ती तीन नावं म्हणजेच इका बोरॉन, इका अल्युमिनियम आणि इका सिलिकॉन. त्याचबरोबर त्या तीन मूलद्रव्यांची अणुवस्तुमानांक अनुक्रमे 44, 68 आणि 72 अशी मेंडेलियवने सांगितली. मेंडेलियवनं माहीत नसल्या तीन मूलद्रव्यांची नावं आणि त्या तीन मूलद्रव्यांचे अणुवस्तुमानांक सांगितले. सिमिलरली मेंडेलियव ऑल्सो प्रिडिक्टेड द पोझिशन ऑफ दीज थ्री एलिमेंट्स इन हिज पिरियॉडिक टेबल. त्याचबरोबर मेंडेलियवने ही जी नावं सांगितली तीन मूलद्रव्यांची, त्या मूलद्रव्यांचं स्थान त्याच्या अवस्थारणीमध्ये कुठं असेल हेही सांगितलं होतं. फॉर एक्झाम्पल मेंडेलियव प्रिडिक्टेड द इका बोरॉन वुड बी ऑकर्स ऍट ग्रुप 3 अँड पिरियड 4. इका बोरॉन वुड बी ऑकर ऍट ग्रुप 3 अँड पिरियड 4. सिमिलरली इका अल्युमिनियम वुड बी ऑकर ऍट ग्रुप 3 अँड पिरियड 5. And Ica silicon would be occur at group 4 and period 5. Then the atomic masses of these three elements were indicated by Mendeleev as 44. The atomic mass of Ica boron was indicated as 44. The atomic mass of Ica aluminium was indicated as 68 and the atomic mass of Ica silicon was indicated as 72. तर याप्रमाणे मेंडेलियवने माहीत नसलेल्या तीन मूलद्रव्यांची नावं सांगितली, त्यांचे अणुवस्तुमान सांगितले, त्या मूलद्रव्यांच्या त्याच्या अवस्थारणीमध्ये स्थान कुठं असेल हेही सांगितलं. देन Similarly, their properties were also predicted by Mendeleev. Similarly, the properties of these three unknown elements were also predicted by Mendeleev. म्हणजे जे तीन मूलद्रव्याचा अंतिम शोध लागला नव्हता, जे मूलद्रव्य माहित नव्हते, त्या मूलद्रव्यांच्या गुणधर्माविषयी मेंडेलियवने भाकीत केलं होतं. म्हणजे शोध लागल्यानंतर त्या तीन मूलद्रव्यांचे गुणधर्म कशा प्रकारे असतील हे त्यानं सांगितलं होतं. लॅटर ऑन वेन दीज थ्री एलिमेंट्स वेअर डिस्कवर्ड, लॅटर ऑन वेन दीज थ्री एलिमेंट्स वेअर डिस्कवर्ड, देन इका बोरॉन वॉज नेम्ड ऍज स्कॅन्डियम. इका बोरॉन वॉज नेम्ड ऍज स्कॅन्डियम. While Ica aluminium was named as gallium and Ica silicon was named as germanium. म्हणजे ज्यावेळेस तीन मूलद्रव्यांचा शोध लागला त्यावेळेस
इका बोरॉन ला स्कॅन्डियम हे नाव दिलं गेलं, इका अल्युमिनियमला गॅलियम हे नाव दिलं गेलं आणि इका सिलिकॉनला जर्मेनियम हे नाव दिलं गेलं. सिमिलरली त्याचबरोबर द प्रॉपर्टीज ऑफ न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट्स वेअर मॅच्ड वेल विथ दोज ऑफ द प्रिडिक्टेड बाय मेंडेलियव. व्हेन दीज थ्री एलिमेंट्स वेअर डिस्कवर्ड, इका बोरॉन वॉज नेम्ड एज स्कॅन्डियम, इका अल्युमिनियम वॉज नेम्ड एज गॅलियम अँड इका सिलिकॉन वॉज नेम्ड एज जर्मेनियम. सिमिलरली द प्रॉपर्टीज ऑफ दीज न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट्स वेअर मॅच्ड वेल विथ दोज ऑफ द प्रिडिक्टेड बाय मेंडेलियव. म्हणजे मेंडेलियवनं या तीन मुद्राव्यांच्या गुणधर्माविषयी जे बाकी केलं होतं तसेच गुणधर्म या नव्याने शोध लागल्या मुद्राव्यांचे आढळले. नव्याने शोध लागल्या मुद्राव्यांचे गुणधर्म आणि मेंडेलियवने बाकी केले गुणधर्म हे एकमेकांशी तंतोतंत जुळत होते. जुळले. हियर वी कॅन सी मेंडेलियव्स प्रिडिक्शन. मेंडेलियव्स प्रिडिक्शन अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ इका अल्युमिनियम अँड ऍक्च्युअल प्रॉपर्टीज ऑफ गॅलियम. गॅलियम मीन्स इका अल्युमिनियम. गॅलियम म्हणजे का इका अल्युमिनियमच आहे. इका अल्युमिनियमला स्पर्श गॅलियम हे नाव दिलं गेलं होतं. तर हे मेंडेलियवनं बाकी केलेले गुणधर्म आहेत आणि ते ऍक्च्युअल गुणधर्म आहेत. हे दोन्ही गुणधर्म इथं आपण पाहू शकतो इका अल्युमिनियम आणि गॅलियमचे. द प्रिडिक्टेड ऍटोमिक मास ऑफ गॅलियम वॉज ऍटोमिक द प्रिडिक्टेड ऍटोमिक मास ऑफ गॅलियम वॉज 68 व्हाइल द ऍक्च्युअल ऍटोमिक मास ऑफ गॅलियम इज 69.7. म्हणजे इका अल्युमिनियमच्या अणुवस्तुमानकाविषयी जे बाकी केलं होतं ते आहे 68 आणि ऍक्च्युअल गॅलियमचं अणुवस्तुमानक निघालं 69.7. म्हणजे जवळपास हे सारखं आहे अप्रॉक्सिमेटली 68 आणि 69.7. देन सेकंड प्रॉपर्टी डेन्सिटी. द प्रिडिक्टेड डेन्सिटी ऑफ इका अल्युमिनियम वॉज 5.9 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. मेंडेलियवनं इका अल्युमिनियमची घनता 5.9 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर असल्याचं सांगितलं होतं अँड ऍक्च्युअल डेन्सिटी ऑफ गॅलियम इज 5.94 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. तर ऍक्च्युअल गॅलियमची घनता निघाली 5.94 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर. मीन्स डेन्सिटीज आर सेम. द प्रिडिक्टेड डेन्सिटी अँड ऍक्च्युअल डेन्सिटी आर सेम. देन मेंडेलियव प्रिडिक्टेड द मेल्टिंग पॉइंट ऑफ इका अल्युमिनियम वुड बी लो अँड ऍक्च्युअल द मेल्टिंग पॉइंट ऑफ गॅलियम इज लो. इट इज द 30.2 डिग्री सेल्सियस. मेंडेलियवनं असं बाकी केलं होतं की इका अल्युमिनियमचा मेल्टिंग पॉइंट कमी असेल आणि ऍक्च्युअली गॅलियमचा मेल्टिंग पॉइंट कमीच आहे. तो आहे 30.2 डिग्री सेल्सियस. सिमिलरली मेंडेलियव प्रिडिक्टेड द फॉर्म्युला ऑफ क्लोराईड ऑफ इका अल्युमिनियम वॉज ECl3 अँड ऍक्च्युअल फॉर्म्युला ऑफ क्लोराईड ऑफ गॅलियम इज GaCl3. मीन्स दिस टू फॉर्म्युले आर सेम. ई इज द सिम्बॉल ऑफ इका अल्युमिनियम अँड जी इज द सिम्बॉल ऑफ गॅलियम. सो बोथ आर सेम फॉर्म्युले. देन मेंडेलियव प्रिडिक्टेड द फॉर्म्युला ऑफ ऑक्साईड ऑफ इका अल्युमिनियम
would be E2O3. While actual formula of oxide of gallium is Ga2O3, means both formulae are same. Then Mendeleev predicted the nature of oxide of ecaluminium. Mendeleev predicted the oxide of ecaluminium would be amphoteric, while the nature of oxide of gallium also amphoteric. म्हणजे मेंडेलने असं सांगितलं होतं की इकॅलियमचं ऑक्साईड हे अँपोटेरिक असेल, तर त्याप्रमाणेच गॅलियमचं ऑक्साईड सुद्धा अँपोटेरिकच आहे. अँपोटेरिक ऑक्साईड म्हणजेच उभयधर्मी ऑक्साईड, मीन्स ऑक्साईड विच शोज प्रॉपर्टीज ऑफ बोथ दॅट इज ऍसिड्स अँड बेस. जे ऑक्साईड आम्लाचे आणि आम्लारचे गुणधर्म दाखवते त्याला म्हणतात अँपोटेरिक ऑक्साईड. हेन्स प्रिडिक्टेड प्रॉपर्टीज अँड ऍक्च्युअल प्रॉपर्टीज आर सिमिलर. अशा प्रकारे बाकी केलेले गुणधर्म आणि ऍक्च्युअल गुणधर्म सारखे आहेत. Then third merit of Mendeleev's periodic table. Tantrata tisra merit or tisra gun. There was no place reserved for noble gases in Mendeleev's original periodic table. There was no place reserved for noble gases in Mendeleev's original periodic table. म्हणजेच मेंडेलीवच्या मूळ आवर्त सारणीत निष्क्रिय वायुमूलद्रव्यांना राखीव जागा ठेवली नव्हती. मेंडेलीवच्या मूळ आवर्त सारणीत निष्क्रिय वायुमूलद्रव्यांना रिझर्व म्हणजेच राखीव जागा ठेवली नव्हती. बट लॅटर ऑन वेन द नोबल गॅसेस लाईक हिलियम, नियॉन, आर्गॉन वेअर डिस्कवर्ड towards the end of 19th century, Mendeleev created a new group called zero group and placed this new group at the extreme left, at the extreme left of the Mendeleev's original periodic table, and placed noble gases in new group without disturbing the Mendeleev's original periodic table. When noble gases like helium, neon, argon were discovered towards the end of 19th century, Mendeleev created a new group called zero group and placed this new group at the extreme left of the Mendeleev's original periodic table and placed noble gases in new group without disturbing his original periodic table. म्हणजेच ज्यावेळेस निष्क्रिय वायुमूलद्रव्यांचा शोध लागला त्यावेळेस मेंडेलीवने एक नवीन ग्रुप तयार केला. त्या ग्रुपचं नाव दिलं शून्य ग्रुप किंवा शून्य गण, शून्य झिरो शून्य गण नाव दिलं. आणि हा ग्रुप त्यानं त्याची जी मूळची आवर्तसारणी होती त्या मूळच्या आवर्तसारणीच्या एकदम डावीकडं या नवीन ग्रुपला जागा दिली. म्हणजे समजा हे त्याची ओरिजिनल आवर्तसारणी आहे, त्याला पहिला ग्रुप, हा दुसरा ग्रुप, हा तिसरा ग्रुप. ही जी मूळ आवर्तसारणी होती, पहिला ग्रुप, दुसरा ग्रुप, तिसरा, चौथा, तर या मूळ आवर्तसारणीच्या एकदम डावीकडं हा नवीन ग्रुप टाकला, तो ठेवला. तिच्याचं नाव होतं शून्य ग्रुप. आणि या शून्य ग्रुप मध्ये त्यानं हे निष्क्रिय वायुमूलद्रव्य म्हणजे हेलियम, नियॉन, आर्गॉन ही मूलद्रव्य ठेवली, की ज्यामुळं त्याची जी मूळची आवर्तसारणी होती त्या मूळच्या आवर्तसारणीमध्ये कुठलाही डिस्टर्बन्स आला नाही. म्हणजे ह्या निष्क्रिय वायुमूलद्रव्यांना
त्याच्या अवसारणीमध्ये स्थान देण्यासाठी त्या मूळच्या अवसारणीमधल्या मूत्रव्यांच्या स्थानात बदल करण्याची गरज निर्माण झाली नाही. हे सर्व निष्क्रिय वायुमूत्रव एका वेगळ्याच गणामध्ये त्या ठिकाणी ठेवले, शून्य गणामध्ये, तेव्हा त्याची मूळची अवसारणी आहे तशीच राहिली. तर याप्रमाणे तिसरा मिरिट किंवा गण. सो दीज आर द थ्री मिरिट्स ऑफ मेंडेलियन पिरियोडिक टेबल इन बोर्ड एग्जाम द क्वेश्चन कॅन बी आस्क्ड फॉर 2 मार्क और 3 मार्क ऑन दिस पॉइंट. थँक्यू.